कळमनुरी येथे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई द्यावी असं निवेदन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कळमनुरी तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना देण्यात आलंय। चेक केलं पाण्यानं आणि सरकारनं आता काय करावं, नुकसान झाली आता बापाची घ्यायची वेळ आली। आता पावसामुळे आज शेतामध्ये गुडघे इतकं पाणी साचलं असून प्रत्येक झाडाला अशी मोड फुटली आहे। तरी सरकारनं प्रत्येक हेक्टरी 50,000 रुपयाची नुकसान भरपाई द्यावी ही विनंती। न्यूज 15 मराठी साठी नारायण काळे, हिंगोली।